तुमकां सगळ्यांक खबर आसतली, काल एक इशू जालो की डॅमोनिशन आसले तेन्ना सगळ्यांनी बोवाळ केले. जे भायले मनीस येयले पळय तेंच्यांनी चड बोवाळ केलो, ब्लेम केले आमकां, पंचायतीक, सरपंचाक, आमच्या मिनिस्टर MLA सगळ्यांक ब्लेम केले. कितें की आमी तेंकां नोटीस पावोंक ना म्हणून. आमी नोटीस कशी, आमी जेन्ना डॅमोनिशनाक 18 तारखेक जेन्ना आमच्या ॲडवोकेटान जेन्ना दोनूय ॲडवोकेट आसताना जेन्ना तेंच्यांनी हें केलें न्हू, तेंकां डेट दिली न्हू, ती डेट तेंच्या भितून 18 ते 26 ह्या भितून तेंकां टायम 8 दीस मेळ्ळे तेंकां. तेंच्यांनी कित्याक एप्पील करूंक ना ते, तेंच्यांनी हें राजकारणाक करपाक लागून दिसता तेंच्यांनी थेयल्ले दिसता हे टॉपीक. सो जर तेंकां एक दिसा भितून तेंकां स्टे मेळटली आसली न्हू, कित्याक रावले हे 8 दीस? तेंच्यांनी स्टे घेवंक जाय आसली न्हू, ती आमकां ब्लेम करपाक रावले, हे पॉलिटिक्स खेळपाक रावले. हे तेणी तरी आसतना आपलें घर बांदलेंच, तेणीन तें बांदलें आनी स्लॅब पळय आशिल्लो ते आमच्या वाटेन घेतलो तेणीन, भायर आमच्या घराच्या वयर थंय घेतले. आनी ड्यू टू दॅट कित्याक आमकां उदक सुद्दां आशिल्लें पळय तें परत पडटा, आजुनूय पडटा तेजें उदक. बट हें कित्याक आमकां कोणाक खबर ना, हे त्या दिसा वळ जें घातलें पळय तेंच्यांनी कित्याक म्हणलें हें पळोवंक ना, ही सायड पळोवंक ना, तो खंय पावला पळय तें पळोवंक ना तेंच्यांनी. तेंच्यांनी फक्त कितें पळयलें, तें डॅमोलीश करतात तें पळयलें, कित्याक लागून जालां तें कोणी पळोवंक ना, कित्याक लागून आमी आवाज उठयलो हें पळोवंक ना. कितें पळयता जाल्यार दोनूय सायड पळया, ही सायड पळया आनी ती सायड पळया, कोण कितें चुकलां तेंय पळया. तेणी कित्याक आमी कंपाउंड सोडलेलें पळय तो सुद्दां जागो तेणी कित्याक म्हटल्यार एक्वायर केल्लो आसा. आतां सायडवेज तर बांदतात न्हू, तर काम करतात सायड. तेंच्यांनी आख्खें घर बांदलें म्हणल्यार बांदून केलें ना, पडोंक जाय म्हणून आमच्या घरान, म्हणजे मोडोंक जाय आमचें घर म्हणून. आमी उगी रावले उगी, कित्याक दिसभर कंटाळ कोण विचारून दिसभर विचार आपल्याक कळ, तेका लज नाल्यार म्हाका तरी लज आसा न्हू, आपले रिस्पेक्ट पिड्या जाता न्हू, तोच तेणें म्हाजो फायदो घेतलो. सो मागीर हें इतकें जावन सुद्दां आमी तेका सांगून करून तेणी आयकूंक ना, म्हणून लास्ट आमकां ऑप्शन मेळ्ळो तो पंचायतीक आमी पंचायतीक पळोवपाचें म्हणून, की आयकून करून सुद्दां तो कितें काय म्हटल्यार स्टॉप करिना, किंवां तेच्या तितून जर तो कामूच करिना आमच्या तेचेर करता म्हणून आमी मागीर निमाणे पंचायतीक कंप्लेन केलें. सो पंचायतीक कंप्लेन केलें तेन्ना सुद्दां पंचायतीन तेका सांगलें तूं राव म्हणून, हें कर म्हणून, बट तरी तेणें आयकूंक ना. घर बांदपाचें आसा तेचें चालूच कंटिन्यूस दवरलेलें तेणें, तेका हरशीं सांगलेलें हरशीं स्टॉप कर म्हणून. मातशें मिटींग बीन जाताली, मिटींग पंचायतीन जेन्ना मिटींग बीन जाताली तेन्ना तेका आफोवन धाडटालो, आमकांय आफयताले, तेंकांय आफयताले, आमी वयताली बट तो येत नासलो. अशे खुबशे मिटींग्स तेणी अटेंडूच करूंक ना. आमी एवरी टायम हांव कामाक वयताले तरी आसतना हाफ डे घेवन हांव थंय रावताले, बट तो मनीस येत नासलो प्रेजेंट जावपाक. 1.5 मीटर तर सोडपाचें आसता न्हू घर बांदता आसतना, तें 1.5 मीटर येवन सुद्दां सोडूना. म्हाका म्हाज्यान पावतलो म्हाज्या गांव वयल्यान सांगता तुमच्या घरा रावपावना म्हणून, जाल्यार कोणी येवन पळोवचें, सायडीन पळोवचें वयचें. हांव तरी फोटी सांगता न्हू, जाल्यार तेंचे कोणी तरी वयर रावन खंय तरी. काल म्हामरे बाप उलयता की आमी लोकांचेर अन्याय करपाक ह्या पंचायतीच्या माध्यमासून विचार समोर हाडटा म्हणून. आयज कालचो जो विशय आसा, जे लोकां कडेन दाखोवपाची बाजू आनी उलोवपाची बाजू ही वेगळीच आसा, आनी प्रत्यक्षान जे थंय घटना आसा ही एक वेगळी आसा. सरपंच जी आसा ती कायद्याचें पालन करपा खातीर पद आसता, आनी गव्हर्मेंटाचो तर तोच विचार आसता की स्वताच्या इच्छेनुसार ती थंय पावोंक ना. आयज काल जी पावल्या ही पंचायत राज एक्टाच्या धोरणा प्रमाणे तेका डेमोलिशन ऑर्डर ही पास जालेली, आनी कायद्या त्या दृश्टिकोनान जे सगळे उलयताले तेका ती ऑर्डर पास करून 8 दीस जाले तेन्ना सगळे गप्प रावले. आनी सगळ्यांक ही गोश्ट खबर आसा, थंय डिमॉलिशन स्पॉट सुद्दां पावपाक हेजो प्रोसिजर सगळो केल्लो आसा. आयज खंय तरी थंय डिमॉलिशींग नोटिसाचो मोठो आवाज येतालो. म्हाका दिसता हांव जेन्ना डॉक्युमेंट पळयताना कळोन चुकलें की 75 डेज बिफोर त्या स्ट्रक्चराक डेमॉलिशन ऑर्डर ही सर्व जाल्ली. हेजो कायद्याच्या दृश्टिकोनान सगळो पंचनामा सगळे ते कंप्लेनंट आनी हेका वांगडा घेवन सगळे दृश्टिकोन घेतलो, आनी निलेश च्यारी तेचे कुटुंबा तेंची सिग्नेचर त्या हेजेर सगळेचेर सोयिस्कर करून केल्लेले आसा. हे अशें खंय 4 वरां आनी वरांचो विशय ना हो. खंय तरी काल म्हामरेबाब म्हणटालो की नीज गोंयकार, नीज गोंयकार, निलेश च्यारी हो नीज गोंयकार, आनी नीज गोंयकारांचेर अन्याय करता म्हणून.
आज प्रत्यक्षान तो विषय जर पळयत जाल्यार ही श्रीमती शोभना हरमलकर आसा ही कोण नीज गोंयकार न्हू ती एक विधवा महिला आसा थंय त्या घरान दादलो मनीस ना तिका दोन चलयो आनी अशा ह्या घराचेर काल तुमी त्या क्षणाक सांगता की 12 बेरेस्तार आनी 13 शुक्रार आमी करून दाखयतले म्हणून वस निलेश शारी ते महिलेच्या घराचेर कंप्लेन करता आनी त्या विचाराक तुमी पाठिंबा दिता म्हणजे हाचो अर्थ कितें म्हणजे सरपंच ही कायद्याच्या दृश्टिकोनान थंय रीत संवर्धन करता नाल्यार तेजेर तुमी ताका अन्याय म्हणटा सरपंच पद हें पालन करप ना जाल्यार सरकाराचे तेजेर एक्शन आसता ह्या विचारान जर ती पालन करून एक महिला वयता खंय तरी महिला आनी भायले येता आनी ह्या विशयाचेर मोठ्या प्रमाणान उलयता स्वता कडेन पळया जो शिशे के घर में रहते हैं वो दूसरों पर पत्थर फेंका नहीं करते। शोभना सुरेश हरमलकर 27/4/2023 गजानन चारीचर कंप्लेंट दिली रिगार्डिंग इलिगल कंस्ट्रक्शन इन हाउस इन सर्वे नंबर 12/1 अकॉर्डिंगली आम्ही 2/5/2023 साइड इन्स्पेक्शन घेतलं त्याचे त्या साइड इन्स्पेक्शनाचेर टाउन एंड कंट्री प्लॅनिंग ऑफिशियल्स हेल्थ ऑफिशियल्स अलॉंग विथ सन ऑफ गजानन चारी निलेश चारी हो प्रेजेंट आसलो आनी त्या हितून आमी सगळो पंचनामा रेकॉर्ड केलो त्या पंचनाम्याचेर घर बिल्टअप आसा 101.85 स्क्वेर मिटर एरिया आमकां कंस्ट्रक्टेड एरिया मेळ्ळो वायर द प्लॉट अलॉट आसा तो 20 पॉयंट प्रोग्रामाचो 100 स्क्वेर मिटर सो जो बिल्टअप आसा ती एक्स्ट्रा आसा आनी एनक्रोच पार्ट भितर मेळ्ळो सो अकॉर्डिंगली आमी ताका पंचायत बॉडीन पुटअप केले पंचनामा रेकॉर्ड आनी ताका शोकॉज इश्यू केले ऑन शोकॉजाचेर तेजी रिप्लाय आमकां 11/7/2023 रिसिव्ड जाली ती जी रिप्लाय आसा तेजी ती आमी 28/7/2023 मिटींगेन प्लेस केली आनी ते हितून अशें आमकां दिसून येयलें की ती रिप्लाय आसा ती अनसॅटिस्फॅक्टरी एन्ड विदावट एनी डॉक्युमेंट्री एविडन्स तेणी ती आमकां हांगा सबमीट केल्ली सो ती पंचायत रिप्लाय जी तेणी केल्ली की सॅटिस्फॅक्टरी नासल्या कारणान पंचायतीन ताका डॅमोलिशन नोटीस इशू केली ती तेणी डॅमोलिशन नोटीस इशू करतकूच डायरेक्टर पंचायतीन अपील केली आनी अपील करून 18/10/2023 असो जजमेंट पास जालो की जी आमी डॅमोलिशन नोटीस जी दिल्या ती हांव जस्ट वाचता डॅमोलिशन ऑर्डर नंबर VP SOC 1068/2023-24 डेटेड 8/8/2023 इशूड बाय द रिस्पोंडंट डेट इज गजानन चारी पंचायत इन रिस्पेक्ट ऑफ द सब्जेक्ट कंस्ट्रक्शन इन सर्वे नंबर 12/1 ऑफ विलेज सुकूर बार्डे इज हियर बाय अपहेल्ड एंड प्रॉपर एंड करेक्ट अशी ऑर्डर दिली ती फक्त आमी ऑर्डर हे करपाक आमी इम्प्लिमेंट करपाक पंचायत बॉडी डॅमोलिशन स्कॉडाक घेवन ती त्या दिसा आमी हितून गेली त्याच्या घरा कडेन गेली आनी मागीर हो इन्सिडंट जो कितें आला तो तुमी पळयला आसता